देशातल्या लोकशाहीची साक्षीदार असलेल्या संसदेमध्ये आज शेवटचं कामकाज झालं. मंगळवारपासून नव्या संसद इमारतीमध्ये कामकाजाला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत संसदेच्या आठवणी जागवल्या. पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट. संसदेच्या विशेष 5 दिवसीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. देश की नेतृत्व की क्षमता को एक नया आयाम दिया है. मंगळवारपासून नव्या संसद भवनात म्हणजेच भारतीय लोकशाहीच्या मंदिरात सर्व लोकप्रतिनिधी भारतीय नागरिकांचं प्रतिनिधित्व करतील. या सदनातून निरोप घेणं हा भावूक क्षण आहे. कुठलंही कुटुंब जेव्हा जुनं घर सोडून नव्या घरात जातं तेव्हा त्यांचंही मन हेलावतं. आपल्या प्रत्येकाचीच अवस्था अशीच आहे अशा शब्दात निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. ये सदन से विदाय लेना एक बहुत ही भावुक पल है. परिवार भी अगर पुराना घर छोड़कर के नए घर जाता है तो बहुत सारी यादें कुछ पल के लिए उसको जगजोर देती है. संसदेच्या 75 वर्षांमधल्या इतिहासाच्या सामूहिक परिणामामुळेच जगात भारताचा डंका वाजत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळेला सांगितलं. सबका साथ सबका विकास या मंत्रानं आपण जग जोडल्याचं पंतप्रधान मोदी यावेळेला म्हणाले. संसदेत कधी संघर्ष झाला, कधी वाद झाले, तर कधी प्रचंड उत्साह देखील पाहिला आणि हीच शिदोरी घेऊन पुढे जात असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. खट्टे मिठे अनुभव भी रहे हैं, नोकझोक भी रही है, कभी संघर्ष का माहौल भी रहा है और कभी इसी सदन में उत्सव और उमंग का माहौल भी रहा है. ये सारी स्मृतियां हमारे साथ, हम सबकी साझी स्मृतियां. स्वतंत्र भारताच्या नवनिर्माणाशी जोडलेल्या अनेक घटनांनी जुन्या सदनात आकार घेतल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवर्जून सांगितलं. पहिल्यांदा खासदार होऊन संसदेत आल्यावर या इमारतीच्या पायरीवर नतमस्तक झाल्याची आठवण पंतप्रधान मोदींनी सांगितली. आझाद भारत के नवनिर्माण से जुड़ी हुई अनेक घटनाएं इन 75 वर्ष में यही सदन में आकार लेती हुई हमने देखी है. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यापासून ते देशानं घेतलेल्या भरारीचं साक्षीदार ही जुनी संसद होती. जगात भारताची लोकशाही प्रगल्भ कशी झाली हेही जुन्या संसदेनं पाहिलं. याच सदनातील कारभार देशाच्या विकासाला दिशा देणारा ठरला. इथल्या चर्चा आणि वादविवादांनी अनेक नवे कायदे अस्तित्वात आले, पण आता हा इतिहास झालाय. मात्र नव्या संसदेत गेल्यानंतरही जुन्या संसदेचा हा इतिहास कधीच विसरता येणार नाही हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.